आता याचा वापर करून कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड याचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी दोन एक्झाम्पल सोडू शकता. एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स मायनस 48, एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स मायनस 48 इज इक्वल टू 0, की जिथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे, आणि 5x² - 4x - 3 इज इक्वल टू 0 हे दुसरं एक्झाम्पल, की जिथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 व्यतिरिक्त वेगळा आहे. तर आपल्याला कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड वापरताना ही खात्री करायची की एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे का. आता इथं 1 आहे त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड वापरा. पण जर 1 कोइफिशियंट नसेल तर एक्स स्क्वेअरच्या कोइफिशियंटनं प्रत्येक टर्मला भागायचं आहे. म्हणजे या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये 5 भागावं लागेल आणि नंतर कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड वापरावी लागेल. हे दोन एक्झाम्पल तुम्ही ॲज अ प्रॅक्टिस म्हणून सोडवा. आता तिसरी मेथड आपण पाहणार आहोत. आता तिसरी मेथड असं आहे, फॉर्मुला मेथड. थर्ड वन इज फॉर्मुला मेथड. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॉर्मुला मेथड. म्हणजे आपल्याला आता फॉर्मुला तयार करायचा आहे. आपल्याकडे जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशन का आहे किंवा स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन का आहे, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, दिस इज द स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. वेअर हिअर ए बी अँड सी दोज बिलॉंग्स टू आर, म्हणजे रिअल नंबर का कोणतेही नंबर असतील, फक्त ए 0 असता कामा नये, ए नॉट इक्वल टू 0. अशा पद्धतीचं हे स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा सोल्युशन काढण्यासाठी फॉर्मुला तयार करायचा आहे. आपल्याला माहीत आहे एक्सच्या दोन किमती मिळणार, एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळणार, बिकॉज हायेस्ट पॉवर ऑफ एक्स इज 2, सो वी गेट हिअर द व्हॅल्यू ऑफ एक्स ॲज अ 2. 2 सोल्युशन्स मिळणार, 2 रूट मिळणार. मग याच्यासाठी फॉर्मुला काय असणार? तर हेच एक्झाम्पल आपण बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडनं सोडव्यात. आता कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडनं सोडवायचं म्हटलं तर वी कन्सिडर दिस ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए आहे, तो 1 करायचा. आणि म्हणून मी या ठिकाणी वी डिव्हाइड बाय ए, ए न डिव्हाइड करायचे. म्हणजे ए एक्स स्क्वेअर अपॉन ए प्लस बी एक्स अपॉन ए प्लस सी अपॉन ए इट इज इक्वल टू 0. म्हणजे ए न डिव्हाइड करायचे. ओके, काय ए न डिव्हाइड करायचं? तर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आला पाहिजेत. आपल्याला हे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं फॉर्म्युला फाइंड आउट करायचं आहे. आणि कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड त्याच वेळेस वापरायची ज्यावेळेस एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असेल. ओके, म्हणून आपण ए न डिव्हाइड केलं. आता हा ए आणि ए कट झाला, म्हणजे इथं राहिला एक्स स्क्वेअर प्लस या ठिकाणी बी अपॉन ए इंटू एक्स प्लस सी अपॉन ए इट इज इक्वल टू 0 अशा पद्धतीनं आलं. त्याच्यानंतर ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ना, ती राईट हँड साईडला पाठवायची. आणि म्हणून काय येणार आहे? देअरफॉर वी गेट एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए इंटू एक्स इट इज इक्वल टू, हा तिकडे गेला तर मायनस होईल, मायनस सी अपॉन ए. ओके, आणि आता आपण काय करणार आहोत की 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्मुला बरं का, कम्प्लिटिंग स्क्वेअर करत असताना 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर दोन्ही साईडला, लेफ्ट साईड आणि राईट साईडला ॲड करायचं आहे. मग या ठिकाणी हा 1/2 ॲज इट इज. आता कोइफिशियंट ऑफ एक्स बघा, इथं एक्स आहे आणि त्याचा कोइफिशियंट आहे बी अपॉन ए, म्हणजे इथं घेणार इंटू बी अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर. मग या ठिकाणी येणार 1 इंटू बी म्हणजे बी, 2 इंटू ए म्हणजे 2a आणि याचा स्क्वेअर. ओके, सो इट इज इक्वल टू बीचा स्क्वेअर म्हणजे बी स्क्वेअर, 2चा स्क्वेअर म्हणजे 4, एचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर. म्हणजे काय ॲड करणार आपण दोन्ही साईडला? बी स्क्वेअर अपॉन 4 ए स्क्वेअर. सो वी गेट हिअर एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए इंटू एक्स प्लस
बी स्क्वेर अपॉन फोर ए स्क्वेर हा दो साइड ऐड करूँ, इट इज इक्वल टू राइट हैंड साइड ऐड करा बी स्क्वेर अपॉन फोर ए स्क्वेर हा माइनस सी अपॉन ए ऐज इट इज। आता हा कंप्लीट स्क्वेर है, लेफ्ट साइड जी है ना इट इज अ कंप्लीट स्क्वेर। कुणाचा कंप्लीट स्क्वेर है तो हा एक्स स्क्वेर च स्क्वेर रूट घ्या, एक्स मधे साइन को द्यायचं जे मिडल टर्मला साइन है तो द्यायचं आणि नंतर इथं कोणती टर्म घ्यायची, हा ब्रैकेट स्क्वेर येणार आहे, इथं कोणती टर्म घ्यायची तर या बी स्क्वेर अपॉन फोर ए स्क्वेर च स्क्वेर रूट म्हणजे बी स्क्वेर च स्क्वेर रूट बी आणि फोर ए स्क्वेर च स्क्वेर रूट टू ए। आणि राइट हैंड साइडला त्या ठिकाणी इथं फोर ए स्क्वेर है, इथं फोर ए स्क्वेर करायचं आहे म्हणजे आपण काय करणार फोर ए स्क्वेर दोघांचा डिनोमिनेटर केला असं कन्सिडर करा, इथं फोर ए स्क्वेर इथं फोर ए स्क्वेर मग याचा न्यूमरेटर येणार बी स्क्वेर, इथं मध्ये माइनस साइन पण हा फोर ए स्क्वेर आहे का नाही याला फोर ए ने मल्टीप्लाय करावं लागेल तर तेव्हा फोर ए स्क्वेर होईल नाही का, आपण तर दोघांचा छेद फोर ए स्क्वेर घेतला पण हा फोर ए स्क्वेर नाही ना मग कशानं मल्टीप्लाय करणार फोर ए न, मग फोर ए न खाली मल्टीप्लाय केलं डिनोमिनेटरला तर न्यूमरेटरला पण मल्टीप्लाय करा म्हणजे फोर ए इंटू सी म्हणजे फोर ए सी येईल। सो वी गेट हियर बघा या ठिकाणी नाउ टेकिंग हियर स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट दोन स्क्वेअर रूट घेऊयात। आता याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय येणार आहे एक्स प्लस बी अपॉन टू ए हे स्क्वेअर रूट येणार लेफ्ट साइडचं, राइट साइडचं स्क्वेअर रूट काय येणार आता न्यूमरेटरचं स्क्वेअर रूट जे आहे ना न्यूमरेटरचं ते स्क्वेअर रूट मध्ये येणार बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आणि डिनोमिनेटरचं स्क्वेअर रूट येणार फोरचं स्क्वेअर रूट टू येईल आणि ए स्क्वेअरचं ए येईल आणि स्क्वेअर रूट घेतो म्हणून या ठिकाणी प्लस मायनस येईल, पहा आले लक्षामध्ये, म्हणजे त्या ठिकाणी एक्स प्लस बी अपॉन टू ए हा राऊंड ब्रॅकेट आता नाही लिहिला तरी चालेल, एक्स प्लस बी अपॉन टू ए इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए। आता हा बी अपॉन टू ए राइट हैंड साइडला न्या आणि म्हणून काय येणार आहे सो एक्स इज इक्वल टू हा प्लस तिकडे गेला की मायनस बी अपॉन टू ए आणि इथं हा प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइडेड बाय टू ए, गेट इट। आता या ठिकाणी याचा डिनोमिनेटर टू ए आहे याचा डिनोमिनेटर टू ए आहे असा वेगवेगळ्या लिहिण्यात ऐवजी एकत्र लिहूयात म्हणजे काय येणार आहे एक्स इज इक्वल टू डिनोमिनेटर त्या ठिकाणी टू ए आहे याचा न्यूमरेटर मायनस बी याचा न्यूमरेटर त्यापूर्वी प्लस मायनस आणि न्यूमरेटर आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी म्हणजे या ठिकाणी एक्सच्या कोणत्या दोन किमती मिळाल्या देअरफॉर वी गेट हा फॉर्म्युला झाला पहा एक्सच्या किमती काढण्यासाठी हा एकत्र फॉर्म्युला झालेला आहे। काय फॉर्म्युला आला पहा तुमचा पाठ असेल दॅट इज एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए। जर एक्सच्या किमती काढायच्या असेल सोल्यूशन काढायचं असेल रूट काढायचं असेल तर या ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो याच्यावरून आपल्याला सोल्यूशन ऑफ धिस क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं असेल रूट ऑफ धिस क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं असेल तर फॉर्म्युला काय झाला एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए। तुम्ही म्हणता मग इथं एक्सच्या दोन किमती कोणत्या आहेत तर एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या म्हणजे काय येणार एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइडेड बाय टू ए और एक्स इज इक्वल टू मायनस बी मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइडेड बाय
2a अशा दोन किमती येतील. एकदा आपण काय घेतलंय प्लस, एकदा प्लस, एकदा मायनस, अशा पद्धतीनं एक्सच्या दोन किमती मिळतील. मी हे जे एक्सची व्हॅल्यू आहे, हे जे रूट आहे याला अल्फा म्हणतो. सो एक्स इज इक्वल टू दिस इज अल्फा और एक्स इज इक्वल टू दिस इज बीटा, है कि नाही. म्हणजे अल्फा कोण आला, मायनस बी प्लस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. आणि बीटा कोण आला, मायनस बी मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. दीज आर द व्हॅल्यूज ऑफ एक्स. म्हणून फॉर्म्युला मेथड काय झालेली आहे, फॉर्म्युला काय तयार झाला आपल्याला एक्सची किंमत काढण्यासाठी, तर एवढंच पाठ करून ठेवायचा. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. याच्यात ए बी सीच्या किमती कुठून उचलायच्या, तर दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ना ते असं दिलेलं असेल, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. म्हणजे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन या फॉर्ममध्ये आणा आणि त्याच्यावरून ए बी सीच्या किमती घ्या आणि या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा, तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती, सॉरी एक्सच्या दोन किमती त्या ठिकाणी मिळणार आहेत. कळालं की हे फॉर्म्युला मेथड